परिवर्तनाच्या वाटा समूहातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी कुमारी श्रद्धा किरणे खंडे इयत्ता 8वी अक्रू अगमारे माध्यमिक शाळा औरंगाबाद येथील विद्यार्थिनी आपणासमोर तरुणांचे आदर्श छत्रपती संभाजी महाराज या विषयावर माझे मत मांडते आहे. मित्रांनो, आजकालचे तरुण तरुणी कानाला हेडफोन लावून जोराने बाईक चालवताना दिसतात. सोशल मीडिया आणि इंटरनेट गेमिंगच्या नादी लागून आपले जीवन उद्ध्वस्त करत आहेत. दारू, तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवताना दिसत आहेत. डोक्यावर चंद्रकोर काढून आणि आपल्या दाढी मिशा वाढून आपलं बेगडी प्रेम दाखवत आहेत. आणि तेव्हाच मला प्रश्न पडतो की खरंच आजच्या तरुण मुला मुलींसमोर, आजच्या तरुण पिढी समोर गरज आहे का आदर्श ठेवण्याचा? तेव्हा त्याचे उत्तर असेल हो, नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी आपल्या रक्ताच्या बलिदानातून निर्माण केलेले हे राज्य असे रसा तळाला जाणे योग्य ठरणार नाही. मग त्यांच्या समोर असा आदर्श असावा की ज्याचे अनुकरण आजच्या तरुण मुला मुलींनी करावे. आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व उभे राहते आणि ते म्हणजे ज्ञान, चरित्र, पावित्र्य, नेतृत्व आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धर्मवीर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज. शंभूराजे हे अत्यंत तल्लक आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते. प्रचंड स्मरणशक्तीची तर त्यांना जन्मजातच देणगी मिळाली होती. त्यांना 16 भाषा उत्तम रीत्या अवगत होत्या. संस्कृत भाषेवर तर त्यांचं इतकं प्रभुत्व होतं की लोकांनीच त्यांना महापंडित ही पदवी बहाल केली होती. वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी बुधभूषण, नखशिखा, नायिका भेद, सात शतक अशा ग्रंथांची संस्कृत मध्ये निर्मिती केली. पोलादासारखं कणखर शरीर, पोलादासारखं कणखर राजकारण, परंतु सुगंधी गुलाबासारखं कोमल कवी हृदय असा विलक्षण संगम शंभूराजांच्या ठाई आपल्याला बघायला मिळतो. त्यांच्या विद्वत्तेची आपल्याला प्रचिती होते ती काशीच्या महापंडित गागा भट्ट ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक केला, त्याच गागा भट्टांनी आपला समयने हा ग्रंथ शंभू महाराजांना अर्पण केला होता. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना धिप्पाड आणि रुबाबदार शरीरयष्टी लाभली होती. असं संभाजी महाराजांना मैदानातील चार गोष्टी फारच आवडायच्या, त्या म्हणजे कुस्ती, मल्लखांब, दानपट्टा आणि घोड्यावरच्या थक्क करणाऱ्या विविध कसरती. त्या काळचे काही इतिहासकार सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांना धावत्या वेगवान घोड्याला अचानक गरकन थांबवून 180° वळवण्याची जगावेगळीच कला अवगत होती. मला सांगा, एखादी व्यसनी व्यक्ती करू शकेल का हे? अहो, चिखलात राहून सुद्धा कमळासारखं अलिप्त राहणारं व्यक्तिमत्व होते ते छत्रपती संभाजी महाराज. साधीच गोष्ट होती की ज्या आईने छत्रपती शिवरायांना घडवले त्याच आईला अजून एक शिवराय घडवायला काही अवघड होतं का? बिलकुल नाही. या उलट कुठलीही आजी आपल्या मुलापेक्षा आपल्या नातवावर जास्त प्रेम करते. आणि याचाच परिणाम म्हणून की काय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात प्रत्येक स्त्रीबद्दल आदरयुक्त भावना होती. त्यांनी आपल्या पत्नी महाराणी येसुबाई यांच्यासाठी श्री सखी राजनी जयते, म्हणजे ही श्रीने युक्त असलेली सखी महाराणी येसुबाई म्हणून शोभून दिसते अशी उपाधी दिली आणि राज्यकारभाराचे अधिकारही दिले. स्त्रियाबद्दलची इतकी उच्च कोटीची धारणा असलेला राजा या देशातच नाही तर अख्ख्या जगाच्या पाठीवर असे एकमेव उदाहरण असेल. वयाच्या 14व्या वर्षी जर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली असली तर वयाच्या 15व्या वर्षी आपल्या जीवनातील पहिली लढाई लढले, अहो नुसते लढलेच नाही तर आपल्या नेतृत्वाखाली जिंकवली सुद्धा, ते होते छत्रपती संभाजी महाराज. म्हणतात ना की वटवृक्षेच्या छत्रछायेखाली एकही वृक्ष येत नाही, परंतु या निसर्ग नियमाला सुद्धा खोटे ठरवणारे होते ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज. हिंमत आणि धैर्य एवढं होतं की उणे पुरे 9 वर्ष राज्य करायला मिळालं. त्या 9 वर्षात सुद्धा तब्बल 120 लढाया लढले, आणि नुसते लढलेच नाही तर ते जिंकले सुद्धा, ते होते छत्रपती संभाजी महाराज. भगवद्गीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा आम्ही जन्म घेतो, परंतु या शिवपुत्राच्या मृत्यूने धर्माला आलेल्या ग्लानीतून जागे केले. अशा या शिवपुत्राकडून ज्ञान, चारित्र्य, पावित्र्य आणि निर्व्यसनीपणाचा जरी आपण तरुण मुला मुलींनी आदर्श घेतला तरी आज त्यांच्यासाठी ती खऱ्या अर्थाने आदरांजली असेल. अशा या छत्रपती संभाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.